कड़कनाथ हा एक वन्य जातीचा पक्षी असून त्याची वजनवाढ मंद आणि स्थिर आहे। कड़कनाथ ही कोंबडीची एक अशी प्रजाती आहे जी तिच्या काळ्या रंगाच्या मांसासाठी प्रसिद्ध आहे। या जातीचं स्थानिक नाव हे कालामासी असे। संपूर्ण काळ्या रंगाच्या या कोंबडीचं रक्त आणि मांसही काळे आहे। मध्य प्रदेश मध्ये या जातीचा मूळ उगमस्थान समजलं जातं। आदिवासी स्थानिक ग्रामीण गरीब बहुतांश लोक या जातीच्या कोंबड्या पाळतात। या जातीचं मांस हे काळं असलं तरी पाहायला अयोग्य वाटलं असलं तरी ते चविष्ट आणि औषधी असतं। कडकनाथचं पौष्टिक मूल्य। कडकनाथच्या मांसातील प्रथिनांचं प्रमाण हे 25% जास्त असतं। संशोधनातून असं दिसून आलंय की या प्रजातीमध्ये कोलेस्ट्रॉल कमी असतं। जीवनसत्व B1, B2, B6, B12 आणि C यासोबतच E, नियासिन, प्रथिनं, चरबी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, निकोटिनिक आम्ल यांचं प्रमाण उत्तम असतं। पांढऱ्या कोंबडीच्या तुलनेमध्ये कडकनाथमध्ये जास्तीत जास्त म्हणजे 24% लिनोलिक आम्ल असतं। कडकनाथमधल्या सर्व अमिनो आम्ल, लोह आणि प्रथिन सामग्री मुलांसाठी आणि वयस्कर लोकांना हे चांगले असतात। क्षयरोग, दमा आणि इतर अनेक फुफ्फुसांचे विकार टाळण्यासाठी फायदेशीर असल्याचं सिद्ध झालंय। कडकनाथची अंडी आणि मांस स्त्रियांची प्रजनन क्षमता वाढवण्यामध्ये उपयुक्त आहे। तसंच लाल रक्तपेशींच्या आणि हिमोग्लोबिन पातळी वाढवण्यासाठी आणि रक्त कर्करोग होण्याचा धोका कमी असतो। कमी चरबी आणि कोलेस्ट्रॉल आणि उच्च प्रथिनं ते स्नायू विकास आणि शरीर विकासास हे मदत करतात। कडकनाथचे मांस आणि अंडी शरीरातल्या अनावश्यक चरबी हे कमी करते। सेंट्रल फूड रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर यांनी कडकनाथच्या औषधी गुणाचा वापर केला आणि तो हृदयाच्या रोगांना फायदेशीर देखील ठरलाय। कडकनाथ पक्षी प्रामुख्यानं स्थानिक वातावरण, रोगप्रतिकारक शक्ती, चवदार मांसाची गुणवत्ता या सगळ्या गोष्टींमुळे पक्षी आदिवासी समाजात खूपच लोकप्रिय आहे। या कोंबडीचं मांस हे काळं असून विशिष्ट चवच नाही तर औषधी गुणधर्म असलेलं देखील आहे। मूळ नाव काळामासी, ज्याचा अर्थ असा आहे की काळा मांस असलेली पक्षी, जो फारसा मोहक नसला तरी चव त्याची खास असते। यासोबतच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।